तर दुधाला प्रति लिटर 40 रुपये भाव मिळावा यासाठी दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीच्या वतीनं राज्यभर आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाचा भाग म्हणून नगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यामध्ये कोतुळ या ठिकाणी शेतकरी गेले 18 दिवस धरणे आंदोलनाला बसलेत. दूध हंडी, कोतुळ बंद, शेतकरी मिळावा अशा विविध मार्गानं आपल्या मागण्यांकडे सरकारचं लक्ष वेधायचा ते प्रयत्न करत आहेत. वेगवेगळ्या प्रकारे हे आंदोलन पुढे नेत दूध दरासाठीच्या या संघर्षाकडे सरकारने लक्ष द्यावं यासाठी लक्ष वेधून घेण्याचे हे सगळे प्रयत्न सुरू आहेत. या संघर्षाला सध्या तरी सरकारकडून कुठलाही प्रतिसाद आलेला नाही. मात्र सरकारने या आंदोलनाची दखल घ्यावी, मागण्यांची दखल घ्यावी आणि दूध उत्पादकांना दिलासा द्यावा अशी भूमिका या आंदोलकांची आहे. यासाठी शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने हे आंदोलन करण्यात आलेलं आहे आणि वेगवेगळ्या माध्यमातून सरकारचं लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न केला जातो आहे. त्यासाठी ट्रॅक्टर रॅली आहे, शेण ओतून घोषणा दिल्या जात आहेत, त्याचबरोबर दूध ओतून निषेध देखील नोंदवला जातो. एक वेळा चर्चा झाल्या पण चर्चेतून काहीही निघालेलं नाही आणि म्हणून आजचा हा उद्रेक अकोले आणि संगमनेर दोन्ही तालुक्याच्या वतीनं या ठिकाणी प्रांत कार्यालयाच्या समोर व्यक्त केलेला आहे. आपण सगळ्यांनी आपली मुख्य मागणी जी आहे 40 रुपयाचा भाव दुधाला मिळाला पाहिजे. बरोबर आहे का माझं म्हणणं?